एक मंचा 31व्या वर्धापन दिनाला आपल्यामध्ये उपस्थित असलेले लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विकास कारखान्याच्या चेअरमन, एकमत वृत्तसमूहाच्या संचालिका आणि प्रमुख असणाऱ्या आदरणीय वैशालीताई देशमुख आई साहेब, कार्यक्रमाला उपस्थित दैनिक एकमतचे संपादक सन्माननीय डोंगरेकर साहेब, प्रमुख पाहुणे अभयदादा साळुंकेजी, डॉक्टर सारिकाताई देशमुख वहिनी, निवृत्त सनदी अधिकारी आणि मलाही कौटुंबिक मार्गदर्शन त्यांचं कायम मिळत असतं ते सन्माननीय सुडे साहेब, मंचाच्या समोर उपस्थित सर्वच मान्यवर, ज्यामध्ये विशेष करून सर्जेराव मोरे साहेब आहेत, रवी काळे साहेब आहेत आणि इतर प्रत्येक या ठिकाणी बसलेला, खरं म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा मान्यवर आहे, आजचा पुरस्कार विजेते आहेत आणि मगापासून जे या कार्यक्रमाचं उत्तम संचालन करतायत, ज्यांच्या केवळ पेनमध्येच नाही तर मुखामध्ये सुद्धा सरस्वती वास करते असे बाळकृष्ण दायगुडेजी, तेजस शेखजी, शाहिदा पठाणताई, संदीप तिरुकेजी, अविनाश जोशीजी आणि एकमत वृत्तसमूहाचे सर्वच प्रमुख शिलेदार. खरं तर मी आज माझ्या वतीनं एकमत वृत्तसमूहाच्या 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आणि एकमतचं नाव महाराष्ट्रभर देशभर गाजवणाऱ्या एकमत परिवारातील प्रत्येक सदस्याला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. एकमत परिवार आज 31 वर्षाचा झालाय आणि कार्यक्रमाला आल्यानंतर मला सहज आठवलं की ज्यावेळेस एकमतची स्थापना झाली त्यावेळेस मी 6 वर्षाचा होतो आणि नुकताच वाचायला बोलायला शिकलो होतो आणि माझे वडील आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांसोबत काम करायचे. माझ्या वडिलांच्या गाडीवर मागच्या बाजूला एक स्टिकर होता आणि पुढच्या बाजूला एक स्टिकर लावलेलं होतं मोठ्या अक्षरात एकमत आणि खाली पुरोगामी विचारांचे एकमेव दैनिक असं छळछळीत लिहिलेलं असायचं. म्हणजे शाळेत शिकत असताना पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जर कुठला एखादा शब्द वाचला असेल किंवा पाठ केला असेल तर त्याचं नाव म्हणजे एकमत आणि कदाचित त्याचीच किमया असेल की एकमतच्या 31व्या वर्धापन दिनाच्या वेळी माझी महापौर म्हणून सुद्धा मला बोलता येत. म्हणजे जे संस्कार एकमतने आम्हाला बालपणापासून रुजवले, जे वाचून आमचं बालमन घडलं किंवा आम्ही लहानाचे मोठे झालो, आज त्या वृत्तसमूहाच्या मंचावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला मिळते हे माझ्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. कारण ज्या ज्या गोष्टीला आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा स्पर्श झाला ती प्रत्येक गोष्ट सोन्याची झाली किंवा त्या गोष्टीचं सोनं झालं हे उपस्थितांनी सगळ्यांनी बोलून दाखवलेलं आहे. पण आज मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय आईंचं सुद्धा मनापासून कौतुक करावं असं वाटतं. कारण साहेबांच्या पश्चात या वृत्तसमूहाची धुरा अतिशय खंबीरपणे त्यांनी सांभाळलेली आहे. कारण मित्रांनो, वृत्तपत्र चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. दररोज जे वर्तमानपत्र आपण घरी आल्याच्या नंतर वाचतो, खरं तर ते एक वर्तमानपत्र बनायला कदाचित 18 रुपये 19 रुपयाचं खर्च येत असेल, परंतु अगदी 1 रुपयामध्ये ते वर्तमानपत्र आपल्या घरापर्यंत पोहोचवलं जातं. आणि मग हे 18 रुपये खर्च करायचे आणि तुमच्याकडनं केवळ 1 रुपया घ्यायचा आणि तुम्हाला वर्तमानपत्र द्यायचा, हा अट्टहास करायचा कशासाठी? तर हा अट्टहास करायचा की एक चांगली पिढी घडावी म्हणून, हा अट्टहास करायचा की समाजातील होतकरूंना पुढे येण्याचं कौशल्य मिळावं म्हणून,
हा अट्टहास यासाठी करायचा की समाजात जे चांगलं घडतंय ते लोकांसमोर यावं आणि जे चुकीचं आहे ते घडू नये म्हणून लोकांपर्यंत पोहोचावं याकरिता त्या प्रयत्नशील आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आता खरं म्हणजे माझ्या मनात खूप भाव आहेत की त्यांचं अभिनंदन नेमकं कशा कशासाठी करावं, त्यांचं अभिनंदन यासाठी करावं की त्या महाराष्ट्रातल्या एकमेव माता आहेत ज्यांचे दोन सुपुत्र आमदार आहेत, त्यांचं अभिनंदन यासाठी करावं की साहेबांनी लातूरचं नाव महाराष्ट्रभर केलं, देशभर केलं, परंतु त्यांच्या सुपुत्रानं लातूरचं नाव जगभर केलं अशा रितेश दादांच्या त्या माता आहेत त्यासाठी त्यांचं अभिनंदन करावं. त्यांचं अभिनंदन एकमत सारखं चांगलं वृत्तपत्र आजही टिकून आहे त्यासाठी करावं. त्या विकास कारखान्याची साखर आज सिंगापूर नव्हे तर जगभरामध्ये चाकली जाते आणि त्याचं प्रमुख पद त्या घोषवत आहेत यासाठी त्यांचं अभिनंदन करावं. म्हणजे जेवढं कौतुक आपल्याला त्यांचं इथं मांडता येईल तेवढं कमी आहे. मी बघत होतो की प्रत्येक येणारा पुरस्कार ती पुरस्कार हातातून त्यांच्या घेत होता आणि त्यांच्या पाया पडत होता, त्यांचा आशीर्वाद घेत होता आणि हा भाव उगीच कुणाच्या मनामध्ये येत नाही. सगळे साहेब आजकाल एखाद्याला पैसे देतो पाया पड म्हटलं तरी लोक पाया पडायला तयार नाही. हा पाय धरून ओढायला तयार आहे ती गोष्ट वेगळी आहे पण पाया पडायला आज तयार नाही. त्यामुळे पांचाळ साहेबांनी जे शब्द वापरले ते मला फार भावून गेले की ज्या पायावरती स्वतःला टेकवावं वाटावं असे पाय फार कमी आज जगामध्ये आहेत आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खरंच आपल्या सर्वांसाठी हा एक भाग्याचा क्षण आहे. कारण म्हणजे मला आज डोंगरेकर साहेब तुमचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतंय. मंगेश डोंगरेकर साहेब हे आपल्या एकमत वृत्तसमूहाचे संपादक आहेत. डोंगरेकर साहेबांच्या कार्यकाळामध्ये एकमतनं एक नवी उंची गाठलेली आहे परंतु त्यांनी कटाक्षाने एक गोष्ट मात्र पाळलेली आहे की एकमतला काँग्रेसचं मुखपत्र त्यांनी होऊ दिलं नाही. म्हणजे जरी विचार आपले मांडले असले तरी ते विचार एकतर्फी होता कामा नये आणि त्या ठिकाणी प्रत्येक विरोधी पक्षाला सुद्धा वाव मिळावा. कधी कधी तर आम्हाला अत्यंत व्यक्त करावीशी वाटते आमचा फोटो तुम्ही लहान करता आणि आमच्या विरोधकांच्या बातम्या मोठे करता. कधी कधी एक बॅलन्स साधायचा म्हणून ते तुम्ही करत असाल पण ही सुद्धा एक किमी आहे आणि हे सुद्धा देशमुख परिवाराचं एक कौतुक आहे की आपल्या वर्तमानपत्रामध्ये मंगेश डोंगरेकरांसारख्या व्यक्तीला मुक्त हस्त काम करण्याची संधी द्यायची. कारण आज आपण बघतोय की देशभरातला टीव्ही मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, कुठलाही मीडिया हा पूर्णपणे दबावामध्ये आहे. म्हणजे एकतर्फी बातम्या देत राहायच्या, एकच विचार सांगत राहायचा, एकच ते पिंपवायचं आणि एकाचीच बाजू खरी कशी हे आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम हे देशभरातल्या मीडियामध्ये चालत असताना ज्या वर्तमानपत्राचे मालक हे थेट राजकारणी आहेत असं असताना सुद्धा एकतर्फी विचार तुम्ही पेरला नाही, एकमतला काँग्रेसचं मुखपत्र होऊ दिलं नाही हे खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा कौशल्य या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. कारण आजकाल वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर ते इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे की इफ यू डोंट रीड न्यूजपेपर यू विल रिमेन अनइन्फॉर्म्ड बट इफ यू विल रीड द न्यूजपेपर यू विल बी मिसइन्फॉर्म्ड. पण असं असताना सुद्धा दररोज एकमत वाचण्यावर कधीही आपण चुकीचं वाचलोय असं आपल्या कुणालाही वाटत नाही हे खऱ्या अर्थाने एकमतचं आज टिकून राहिलेलं कौशल्य. आज कोविडच्या काळाचा उल्लेख झाला, तरंगे सरांनी कोविडच्या काळाचा उल्लेख केला. तरंगे सरांनी सांगितलं की कोविडच्या काळामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं क्लासेस ऑनलाईन केले आणि आज निलंग्याचे क्लासेस ऑनलाईन पद्धतीनं राज्यभर चालत आहेत आणि मला सहज मनाला वाटून गेलं की तुमचा हा ऑनलाईनचा पॅटर्न नवीन सरकारनं घेतलाय का काय. कारण अजूनपर्यंत आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही, मंत्री मिळालेला नाही,
आपला जिल्हा सुद्धा ऑनलाईन पालकमंत्र्यावर चाललेला आहे का काय असं सुद्धा मला वाटून गेलं. पण दुसरीकडे एका बाजूला मन सुखावत होत की प्रत्येक क्षेत्रातला पुरस्कार ज्यावेळेस मी बघत होतो त्यावेळी त्याच्यातला एक तरी पुरस्कार हा निलंग्याच्या माणसाला होता. म्हणजे लातूरच्या मंचावर निलंग्याच्या माणसाला दादा पुरस्कार मिळतो हे सुद्धा लातूरमध्येच घडतं हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आज खर तर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील परंतु कार्यक्रमाला वेळ बराचसा झालेला आहे त्यामुळे मी फार आपला वेळ घेऊ इच्छित नाही. मात्र आता एकमत 31व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय तर एकमत कडनं आता आमच्याही काही अपेक्षा राहणार आहे. डोंगरजकर साहेब आपलं एकमत मागच्या काही काळापासून सोशल मीडियावरती अतिशय ऍक्टिव्ह झालेलं आहे. म्हणजे दररोज किमान तुमचे 10 वेगवेगळ्या बातम्या तर आम्हाला पोहोचत असतात आणि त्या बातम्या ऑन द गो वाचणं जरा म्हणतो आपण की चालत फिरत जगाच्या पाठीवर कुठेही असलो तर आपल्या मोबाईलमध्ये एकमतद्वारे आलेली बातमी वाचायची आणि त्याच्यानं अप टू डेट राहायचं ही जी आम्हाला एक सवय लागलेली आहे त्याच्यामुळे आता आमच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आता आम्हाला एक 24 आवर्स बुलेटिन तुमच्याकडनं अपेक्षित आहे. एक युट्यूब चॅनल तुमच्याकडनं अपेक्षित आहे ज्या चॅनलवरती 24 आवर्स बातम्या चालू राहाव्यात. कारण जे जे देशात घडलं नाही जे जगात घडलं नाही ते साहेबांनी आपल्या लातूरात करून दाखवलं आपल्या पालकमंत्री अमितजी देशमुख साहेबांनी करून दाखवलं आता ते एकमतनी करून दाखवावं अशी आमची अपेक्षा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. त्यामुळे आपलं लवकरात लवकर एक 24 आवर्स बुलेटिन युट्यूबच्या माध्यमातून आणि 24 आवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला वर्तमानपत्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण वारंवार परत परत उल्लेख येत असतो आणि आईंचाही परत उल्लेख येतो की मगाशी आईंचा मी कौतुक करत होतो त्यामध्ये एक गोष्ट सांगायची विसरून गेली की त्या विकास कारखान्याचे चेअरमन सुद्धा आहेत आणि मराठवाड्यामध्ये साखरेला सर्वाधिक भाव देणाऱ्या उसाला सर्वाधिक भाव देणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन त्या आहेत. त्याबद्दलही या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की साखरेचं खाणार त्याला देव देणार. आता आपल्या लातूरकरांसाठी ती म्हण बदलावी लागणार आहे दादा. साखरेचं खाणार त्याला देव देणार असं आधी म्हणायचे आता ऊस पेरणार त्याला चांगला भाव देशमुख देणार अशा पद्धतीची एक नवीन म्हण आता पुढच्या काळामध्ये खरं तर आपल्याला ऐकायला मिळाली तर त्याचं अवघड ठरू नये. मी पुन्हा वर्तमानपत्राकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की कोविडच्या काळानंतर खरं तर जग बदललंय आणि तुम्ही सांगितलं की कोविडची काय काय आव्हानं पार करत तुम्ही पुढे आलात. खरं तर आपल्या दिनदर्शिकेमध्ये किंवा साल सण इसवी सण बघत असताना आपण पूर्वी म्हणायचो BC म्हणजे बिफोर क्राइस्ट आणि आफ्टर क्राइस्ट. परंतु वर्तमानपत्राच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना अशी दोन वेगवेगळी जगं आता वर्तमानपत्राच्या समोर आलेली आहेत. नवीन आव्हानं तुमच्या समोर उभे टाकलेली आहेत परंतु ही आव्हानं सुद्धा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये लिहिल्या पेल्याल अशी आम्हाला सर्वांना नक्की खात्री व्यक्त करावीशी वाटते. आपल्या या वर्तमानपत्राच्या जडणघडणीमध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचा हातभार लागलेला आहे त्याच पद्धतीनं माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब माजी पालकमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते अमितजी देशमुख साहेब आणि धीरजजी देशमुख साहेब यांनी सुद्धा फार मोठं योगदान या वर्तमानपत्रामध्ये दिलेलं आहे. मी तसं तर मी ह्या गोष्टी ऐकून आहे की काही काळ जेव्हा आदरणीय अमितजी देशमुख साहेब राजकारणात थेट येण्यापूर्वी काही काळ ते एकमतच्या ऑफिसला बसायचे आणि मला तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी किंवा त्या काळच्या पत्रकारांनी सांगितलं की प्रत्येक बातमी सुद्धा अमित साहेब चेक करायचे त्या बातमीचा फॉन्ट कुठला असावा कलर कुठला असावा आणि त्याला स्पेस किती दिली हे सुद्धा अमित साहेब चेक करायचे. म्हणजे उगीच माणूस घडत नसतो उगीच माणूस आमदार मंत्री होत नसतो तर त्याला त्या प्रत्येक गोष्टीची समज असावी लागते. जो व्यवसाय आपण हाती घेतला त्याला पूर्ण न्याय देण्याचं काम करता आलं पाहिजे आणि ते काम हे अमितजी देशमुख साहेबांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे.
त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना सुद्धा माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज ज्या पुरस्कारार्थींचा या ठिकाणी सन्मान झाला त्या सर्वच पुरस्कारार्थींना मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. कारण एकाहून एक मंडळी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातली आपण निवडलेली आहे, त्या प्रत्येकानं लातूरचं नाव पुढे नेलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुमच्या हातून लातूरची अशाच पद्धतीनं सेवा घडत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर तात्या एवढं सगळं चांगलं बोलल्याच्या नंतर आणि मगाशी आमचे व्याख्याते मित्र सांगत होते की पेपरला जाहिरात आली की मग ते पुरस्कार मिळतो का पुरस्कार आणि जाहिरात यांचं एक तुम्ही नातं सांगितलं, पण इथं आल्याच्या नंतर जेव्हा मला आणि अभय दादांना बोलवलं गेलं त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटलं की आम्हाला सुद्धा एखादा पुरस्कार मिळतोय का काय, पण इथं आल्याच्या नंतर कळालं की फक्त पुरस्कार देण्यासाठी आम्हाला थांबायचंय. माझी एक खंत एकमत परिवाराच्या बद्दल आहे की तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार दिले आणि ते प्रत्येक जणच एकाहून एक वरचढ आहे, पण तुम्ही शहरातल्या राजकीय कार्यकर्त्यांचा का विचार केला नाही ही एक माझी तुमच्याबद्दल खंत आहे. तुम्ही ग्रामीणच्या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले, ग्रामीणच्या सरपंचांना पुरस्कार दिले, ग्रामीणच्या व्याख्यात्यांना पुरस्कार दिले, परंतु शहरातल्या एकानाही तुम्ही पुरस्कार दिला नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये शहरातल्या सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांचा जर विचार डोंगरसकर साहेब आपल्याला करता आला तर नक्की करा, कारण हा मतदारसंघ हा पालकमंत्री अमितजी देशमुख साहेबांचा मतदारसंघ आहे, त्यामुळं उलट आम्हाला झुकतं माप मिळालं पाहिजे, पण तुम्ही आमचा त्या बाबतीमध्ये विचारच करत नाही आहात, त्यामुळे आमच्यामध्ये कुणी पात्र आहे का नाही ह्याची सुद्धा आम्हाला शंका वाटायला लागेल. मला खात्री आहे की तुम्ही तो पुरस्कार का दिला नाही, कारण तो पुरस्कार दिला तर यालाच का दिला म्हणून वाद होऊ नये आणि त्या तक्रारी पण आई साहेबांकडे जाऊ नये की डोंगरकर साहेबांनी विक्रांतचा ऐकून प्रवीणला पुरस्कार दिला, असं होऊ नये. कदाचित तुम्ही बचावाची भूमिका घेतली असेल, पण तुमचं काम हे जागल्याचं आहे, तुमचं व्रत हे जागल्याचं आहे, त्यामुळे चांगल्याला चांगलं तुम्हाला म्हणावं लागेल, वाईटाला वाईट तुम्हाला म्हणावं लागेल, ती गोष्ट तुम्ही सोडता कामा नये एवढ्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपले एजाज शेखजी जे मागच्या 25-26 वर्षापासून एकमत परिवाराचे घटक म्हणून आम्ही पाहायला पाहतोय, मी अगदी लहानपणापासून त्यांची पत्रकारिता पाहिली, त्यांचा प्रत्येक लेख मी पाहत असतो, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट सेवा एकमतला दिली. परवा मी आई त्यांच्या घरी ईदच्या निमित्ताने गेलो होतो तर घरामध्ये सामान ठेवायला जागा कमी आणि पुरस्कार जास्त होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही जे घर राहता ते घर तरी तुमचं आहे का, त्यांनी सांगितलं की मी अजूनही भाड्याच्या घरात राहतो पण मला त्याचं दुःख नाही कारण मी एकमत परिवारात राहतो हा माझा सगळ्यात मोठा गौरव आहे असा समजणाऱ्या एजाजी शेख यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून थांबतो. एकमत परिवाराने मला बोलावलं या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल एकमत परिवाराचे आणि डोंगरकर साहेबांचे विशेष आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.